पर्यावरणाचं जतन करत त्याचं महत्त्व छायाचित्रांच्या माध्यमातून पटवून देण्यासाठी इकोफोक्स आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे फोटोथॉन 2019 ही छायाचित्रण स्पर्धा पुण्यात होणार आहे. नेमून दिलेल्या अवघ्या 24 तासाच्या वेळेत लाईव्ह छायाचित्र काढून स्पर्धकांना स्पर्धेत सहभाग घ्यायचा आहे. पर्यावरणाशी निगडीत विविध स्तरांवर चित्रांच्या माध्यमातून प्रकाश टाकण्याचा प्रयत्न या माध्यमातून छायाचित्रकार करणार आहेत. व्यावसायिक, शिकाऊ, नवोदित अशा 18 वर्षावरील सर्व छायाचित्रकारांसाठी स्पर्धा खुली असणार आहे. फर्ग्युसन महाविद्यालय आणि पुणे फोटोग्राफी लव्हर संस्थेचे स्पर्धेला सहकार्य मिळाले. फोटोथॉन स्पर्धेतील विजेत्यांना पर्यावरण 5 जून रोजी गौरवण्यात येणार आहे अशी माहिती स्पर्धेचे आयोजक परेश पिंगळे यांनी दिली आहे. वेगळा वेगळा मार्ग आम्ही निवडले आहे. आपण म्हणतो की एक फोटोमध्ये 1000 शब्दांची कॅपॅसिटी आहे आणि आजकाल सोशल मीडियामुळे ती कॅपॅसिटी बरीच मोठी झालेली आहे. एक मोबाईल फोन आणि सोशल मीडियामुळे एक साधासुद्धा माणूस किंवा एखादा साधा फोटोग्राफसुद्धा जगप्रसिद्ध होऊ शकतो. तर कुठेतरी कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपण हे पर्यावरण संवर्धन करू शकतो का आणि जर करू शकतो तर कसं करू शकतो हे आजकालच्या फोटोग्राफर्सना दाखवण्याचा हा प्रयत्न आहे.